हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू सी टेम्पलेट नंबर सिक्स्टीन फ्रॉम द ब्रीच कोर्स फॉर स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश ओके नाव लेटेस्ट लर्निंग आउट कम युज एज गिवन इन द टेक्स्टबुक सिनोनिम्स म्हणजे काय रेबाळणं तर समानार्थी शब्द तर टेक्स्टबुकमध्ये जे दिले गेलेत त्यांचा यूज कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत ओके इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर फर्स्ट ड्रील सिनॉनिम्स विथ प्रॉपर प्रोनन्सिएशन योग्य उच्चारांसह समानार्थी शब्दांचा सराव करा त्याचनंतर सेकंड इंट्रोड्यूस द मिनिंग ऑफ वर्ड्स इफ दे नीड गरज असल्यास त्या शब्दांचा अर्थ सांगा म्हणजे ह्या टीचर्ससाठी असलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत टीचर्स तुम्हाला तशा पद्धतीने गायडन्स करतील थर्ड मोटिवेट लर्नर्स टू डाउनलोड मोबाईल डिक्शनरी त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक काय सांगतील की मोबाईलमध्ये डिक्शनरी डाउनलोड करा त्यानंतर फोर्थ मोटिवेट लर्नर्स टू डू द ॲक्टिव्हिटीज ऑन देअर ओन विद्यार्थ्यांना स्वतः कृती करण्यास प्रेरित करा इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत फर्स्ट रीड सिनॉनिम्स लाउडली जे सिनॉनिम्स दिलेले असतील ते तुम्ही लाऊडली म्हणजे मोठ्याने वाचायचे आहेत सेकंड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अ मोबाईल डिक्शनरी आणि त्याचबरोबर जे सिनॉनिम्स दिलेले असतील तर त्यांचे मिनिंग्स तुम्ही मोबाईल डिक्शनरीच्या सहाय्याने शोधायचे आहेत समजून घ्यायचे आहेत थ्री डू द ॲक्टिव्हिटीज ऑन युअर ओन ॲक्टिव्हिटीज तुम्ही स्वतः स्वतःच्या सोडवायच्या आहेत म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या तर तुम्हाला सिनॉनिम्स शोधायला सांगितले त्याचबरोबर काय सांगितलं आहे त्यांचं मिनिंग शोधायला सांगितलं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करायच्या आहेत फोर्थ मॅच द पेयर्स ऑफ सिनॉनिम्स अजून काय तर तुम्हाला सिनॉनिम्स जे समणार्थी शब्द आहेत त्या पेअर्स बनवायच्या आहेत म्हणजे मॅच करायच्या आहेत फिफ्थ सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ सिनॉनिम्स आणि मॅच करताना सिनॉनिमची जी पेअर आहे ती जी करेक्ट आहे ती सिलेक्ट करायची निवडायची ओके लर्निंग ॲक्टिव्हिटी मॅच द पेअर्स पहा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ए आणि बी असे दोन पार्ट केलेले आहेत त्यांनी तर एका साईडला काही वर्ड्स दिले आहेत दुसऱ्या साईडला त्यांचं सिनॉनिम्स दिलेले आहेत पण ते सिनॉनिम्स कसे दिले आहेत उलट दिलेत बाळणं तर तुम्हाला ते कसे करायचे आहेत आता ओल्ड म्हणजे काय तर जुने आणि इथं सिनॉनी म्हणून काय सापडेल तर बीच्या कॉलममध्ये आपल्याला सापडणार आहे त्याच्यासाठी एन्शंट ए यन सी आय ई एन टी एन्शंट त्याचबरोबर स्पीक म्हणजे बोलणे तर इथं आपल्याला बी कॉलममध्ये सापडत आहे त्याच्यासाठी टॉक ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला ए आणि बी या दोघांचे जे वर्ड्स दिले गेले आहेत तर ते एकमेकांचे सिनॉनिम्स जे आहेत त्यांना तुम्हाला पेअर्स बनवायचे शोधायचे पण लर्निंग ॲक्टिव्हिटीची ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याचे सगळे आन्सर्स तुम्हाला सॉल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीचे आन्सर्स दिलेले नाहीत ओके पहा मॅच द पेअर ऑफ सिनॉनिम्स ए आणि बी कॉलम दोन केलेले त्यांनी पहा ओल्ड एन्शंट स्पीक म्हणजे बोलणे टॉक म्हणजेसुद्धा बोलणे स्पीक टॉक म्हणजे सगळे जसेच्या तसे वर्ड्स घेतले आहेत आणि पेअर करून तुम्हाला इथं त्यांनी सॉल् ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहेत म्हणून तुम्ही हे जसेच्या तसे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात ओके स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे इथं स्टार्टचं दिलं आहे बिगिन अंडर म्हणजे खाली बिलो म्हणजे सुद्धा खाली दोघं वर्ड्सचं मिनिंग एकच होतं बाळानं तर अशा पद्धतीने पुढचा वर्ड आहे अँग्री अँग्री म्हणजे रागावणे आणि ॲनॉइड म्हणजे सुद्धा रागावणे किंवा चिडणे ज्याला आपण म्हणतो तर अँग्री आणि अॅनॉइड अशा पद्धतीने ती थी पेअर करण्यात आली त्यानंतर वन वन म्हणजे एक आणि सिंगल म्हणजे सुद्धा एकच ग्लॅड घेतलंय ग्लॅड म्हणजे काय तर आनंदी ग्लॅडचं सिनोनेम आहे हॅप्पी त्यानंतर ट्र्यू ट्र्यू म्हणजे कसं बरोबर करेक्ट करेक्ट घेतलंय त्याचं सिनोनिम सॅड ट्र्यू नंतर येतं आहे सॅड तर सॅडचं आहे अनहॅपी म्हणजे दुःखी नेक्स्ट वर्ड आहे कीप कीप म्हणजे पकडणे ओके ठेवणे किंवा पकडणे तसं होल्ड दिलं इथं त्यानंतर इझी इझी म्हणजे सिम्पल सा सोपं अशा पद्धतीने डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे कठीण हार्ड म्हणजे सुद्धा कठीण त्यानंतर दिलं आहे मिस्टेक मिस्टेक म्हणजे चूक आणि एरर दिलं आहे त्याचं एरर म्हणजे सुद्धा चूक त्यानंतर इन्फंट दिलं आहे इन्फंट म्हणजे लहान मूल त्याचं सिनोनिम दिलं इकडे बेबी बी ए बी वाय बेबी त्यानंतर पहा प्रिटी प्रिटी म्हणजे सुंदर आणि त्याचं सिनॉनिम आहे ब्युटीफुल सुद्धा सुंदर त्यानंतर डॅमेज डॅमेज म्हणजे नुकसान किंवा इजा तर हर्ट इथं दिलं डॅमेजचं सिनॉनिम हर्ट म्हणजे त्याचं मिनिंगसुद्धा होतं आहे इजा किंवा दुखापत अशा पद्धतीने नियर नियर म्हणजे जवळ आणि क्लोज सुद्धा जवळ नियर त्याचं सिनॉनिम आहे क्लोज त्यानंतर सिलेक्ट सिलेक्ट म्हणजे निवडणे आणि च्यूस सुद्धा निवडणे निवड नीवर्ण करणे अशा पद्धतीने आणि लास्ट आहे फास्ट फास्ट म्हणजे जोरात आणि क्विक क्विक म्हणजे सुद्धा जोरात किंवा जलद तर सगळे सॉल्व करून दिलेलं आहे तुम्हाला ते पेअर लावून दिलेलं आहेत इथं तर तुम्ही ह्या पेअर्स जशाच्या तशा नोटबुकमध्ये लिहून घ्या बाळणं ओके त्यांचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलंच आहे त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिवन वर्ड्स इन टू द ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेत आणि आपल्याला काय करायचं आहे ज्या ब्लँक्स दिल्या आहेत ज्या रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या ते वर्ड्स फक्त टाकायचे आहेत तर पहा फर्स्ट सेंटेन्स त्याचंसुद्धा मी या सगळ्या फाईव्हच्या फाईव्ह सेंटेन्सचे आन्सर मी तुम्हाला दिलेत ते आपण पाहूयात फर्स्ट राधा इज अ प्रेटी गर्ल आन्सर दिलं आहे मी कलरमध्ये जे दिलं गेलेलं आहे ते आन्सर आहे बाळणं ते तुम्ही तिथं लिहायचं आहे पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे आणि आन्सरसुद्धा सेकंड आहे कीप धीस फ्लावर इन युअर हँड हे फुल तुझ्या हातात ठेव किंवा पकड अशा पद्धतीने त्यानंतर थ्री आहे डोंट हर्ट माय प्लांट माझ्या प्लांटला माझ्या झाडाला इजा करू नको किंवा दुखापत करू नको फोर्थ आहे द टेम्परेचर इज अंडर झिरो डिग्री सेल्सिअस आपल्याला इथं यूज करायचं होता अंडर ब्रॅकेटमध्ये दिलं आहे अंडर अंडर म्हणजे खाली तर ता टेम्परेचर तापमान झिरो डिग्रीच्या खाली आहे त्यानंतर फिफ्थ आहे माय स्कूल स्टार्ट ॲट टेन ओ क्लॉक ब्रॅकेटमध्ये होतं स्टार्ट तर आपण तिथं बरोबर त्या ब्लँकमध्ये तो टाकलेला आहे तो वर्ड ओके माझी शाळा कितीला सुरू होते दहा वाजता सुरू होते अशा पद्धतीने त्यानंतर आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी फाइंड सिनॉनिम्स बाय युझिंग एनी सोर्स एक्झाम्पल इंटरनेट डिक्शनरी टेक्स्टबुक एक्सेट्रा त्यांनी काय म्हटलं इथं तर कोणताही सोर्स कोणतंही माध्यम वापरून तुम्ही काय फाइंड करायचे काय शोधायचे तर सिनॉनिम्स शोधायचे तर मी तुम्हाला भरपूर असे सिनॉनिम्सच्या पेयर्स दिलेले आहेत ते आपण आता पाहूयात तर हे सगळे सिनॉनिम्स मी दिले ते रीड करते बाळणू ए आय डी एड एड, एड, एड म्हणजे हेल्प एडचं सिनोनिम आहे हेल्प म्हणजेच मदत त्यानंतर एम हेम एम म्हणजे हेतू किंवा पर्पज ज्याला आपण म्हणतो सिनॉनिम आहे एमचं पर्पज पहा थर्ड आहे अलाइक आणि सिमिलर ही सि सिनोनीमची जोडी अलाईक म्हणजे सारखे नेक्स्ट आहे आर्ट आर्ट म्हणजे कला आणि त्याचं सिनोनिम दिलं आहे मी स्किल कौशल्य कला अशा पद्धतीने त्यानंतर नेक्स्ट आहे ॲस आणि त्याचं सिनोनिम डॉंकी म्हणजे गाढव तुम्हाला माहितीच आहे विल सिनॉनिम आहे विश म्हणजे इच्छा ओके नंतरच आहे व्हॅकेशन सिनॉनिम त्या... आहे हॉलिडेज अशा पद्धतीने व्हॅकेशन म्हणजे सुट्ट्या आणि हॉलिडेज म्हणजे सुद्धा सुट्ट्या त्यानंतर आहे बाणू बर्डन बर्डन म्हणजे ओझे त्याचं सिनॉनिम दिलंय लोड दोघं वर्डचं मिनिंग एकच होतं बाळणं सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही त्यानंतर आहे सेकंड वर्ड केअर केअर म्हणजे काळजी करणे वरी म्हणजे सुद्धा काळजी करणे थर्ड आहे केव केव म्हणजेच गुहा ज्याला आपण म्हणतो ज्याच्यात लायन टायगर राहतात जंगलामध्ये ते केव ज्याला डेन असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे केवचं सिनॉनिम आहे डेन नंतर आहे फॉक सिनॉनिम आहे पीपल म्हणजे ग्रुप समूह गिफ्ट तुम्हाला माहितीच आहे गिफ्ट म्हणजे काय तर प्रेझेंट ज्याला म्हणतो गिफ्ट किंवा प्रेझेंट आपण म्हणत असतो म्हणजे गिफ्टचं सिनॉनिम प्रेझेंट त्यानंतर आहे कीन सिनॉनिम आहे त्याचं शार्प म्हणजे अगदी बारीक अणुकुचीदार अशा पद्धतीने आणि लास्ट वन आहे व्ह्यू दृश्य त्याचं सिनॉनिम आहे साईट तर अशा पद्धतीने भरपूर असे सिनॉनिम्स मी तुम्हाला इथं दिलेत हे सगळे सिनॉनिम्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकतात इव्हॅल्युएशनमध्ये काय म्हटलं आहे राईट सिनॉनिम्स ऑफ गिवन वर्ड्स जे वर्ड्स दिलेले आहेत म्हणजे टीचर लोक तुम्हाला जे वर्ड्स देतील त्यांचं सिनॉनिम तुम्हाला लिहावं लागेल अशा पद्धतीने नेक्स्ट आहे दीक्षा व्हिडिओच्या कोणत्याही लिंक इथं दिलेल्या नाही आहेत त्यानंतर लास्ट पाहू पाहू माय टेक अवे टुडे आय लन आज आपण काय शिकलो टुडे आय हॅव लर्न टू राईट सम करेक्ट सिनॉनिम्स आज आपण करेक्ट सिनॉनिम्स लिहायला शिकलो आपण पेयर लावल्या सिनॉनिम्सच्या आणि त्यांचे मिनिंगसुद्धा पाहिलेत बाळांनो अशा पद्धतीने आज आपण सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्दांविषयी शिकलो ओके थँक्यू